सुरक्षित रक्त संकलन आणि वितरण केल्याबद्दल दत्ताजी भाले रक्तपेढीला राज्यातील सर्वोत्कृष्ट रक्तपेढी म्हणून सन्मानित करण्यात आलंय. दरवर्षी 1 डिसेंबरला नॅक आणि सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन हे जागतिक एड्स जनजागृती दिनानिमित्त 100% सुरक्षित व ऐच्छिक रक्त संकलन आणि तंत्रज्ञानाने रक्त तपासून वितरण करणाऱ्या सर्वोत्तम संस्थांना सन्मानित करते. शासनाच्या सर्व मापदंडांवर खरे उतरत शहरातील हेडगेवार हॉस्पिटलमधील दत्ताजी भाले रक्तपेढीने सलग 4थ्या वर्षीही राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. दत्ताजी भाले रक्तपेढीला मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक देण्यात आले. यावेळी आरोग्य प्रधान सचिव सह दत्ताजी भाले रक्तपेढीचे संचालक डॉक्टर महेंद्रसिंग चव्हाण, जनसंपर्क अधिकारी कृष्णा कुलकर्णी, अप्पासाहेब सोमासे, मुकुंद फुलारे, समुपदेशक कपिल इंगळे आदी उपस्थित होते. सगळ्या औरंगाबादवासियांचे धन्यवाद मानू इच्छितो की त्यांनी रक्तपेढीवरती जे विश्वास दाखवला त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारला हे पुरस्कार देण्याशिवाय काही गत्यंतर नव्हता. आपल्या रक्तपेढीमध्ये आपण नेहमी जे रक्तदान करतो ते 40% लोक परत रक्तदान करतात, म्हणजे रिपीट डोनर्सची संख्या ही महाराष्ट्रातच काय पूर्ण भारतात सगळ्यात जास्ती आपल्याकडे असेल. त्याच्यामुळे आपला नंबर 1 आलेला आहे आणि हे आनंदाचा क्षण आहे. त्याच्यामुळे मी सगळ्याच औरंगाबादकरांना हे कॉंग्रॅच्युलेशन्स करतो की आपली रक्तपेढीचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर सध्या गाजतं. थँक्यू.